सुख कळले। वा गो, या नवीन मिथिला मको वळून देते बाय बायची। कशी आहेस तू बाळा? हा मी इकडे। तात काय झालं? काय नाही ग, जुन्या आठवणी जाग्या झाल्या। माहीचा जन्म होईपर्यंत तू अशीच होतीस, पण त्यानंतर मात्र माधवा, अरे बघतोयस ना? तू बघतोच आहे तात, त्यानेच तर बळ दिलंय ना, त्याच्यामुळेच आज पुन्हा नव्याने उभी आहे। खरेच वहिनी, तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे। परिस्थितीपासून न पळता फाईट कशी करायची तुझ्याकडून शिकते मी। वो निखिले, खराच गे बाय, तुझ्या कष्टाचं कौतुक खूप असा गो, पण खरा कौतुक या लांडग्याचं पण कर। तू नाय तर तापोळ शाण्यासारखे राहूला ना, तू नाय इतके दिवस तर। आई, मी तुझ्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलंय, थांब मी आणते। हे घे। हे किती छान केलंय, किती छान, थँक यू। मी सौमित्राला नक्की थँक यू म्हणेन। आणि तो कुठे आहे? कोण ग तोच? तुम्हा सगळ्यांचा आगाऊ मित्र सौमित्र कुठे आहे? अरे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त मनापासून आठवण काढणारा कोणीतरी हवं। बोला, थ्री चेअर्स फॉर अँड मिथिला। हे मॅम बोलले, हे मॅम बोलले, हे मॅम बोलले। वा वा वा, वकिलीन बाई तुम्ही आलेले आहेत। आता वकिलीन बाई आलेत म्हणजे सगळ्या केसेसचे निकाल कसे फटाफट लागतील, दुःख आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर सुटणार नाही आणि सुखाला तारीख पे तारीख करत वाट पाहावी लागणार नाही। आता तू गोड खात नाहीस म्हणून तुझ्याच किचन मध्ये शिरून मी मस्तपैकी गरमागरम हे बटाटे वडे केले आहेत, पण यासाठी तू मला अजिबात शिक्षा। तुम्ही काय समजता स्वतःला? तुम्हाला काय वाटतं हे असलं आनंदी असल्याचं, कूल असल्याचं लेबल लावून तुम्ही कोणाच्या घरात शिरू शकता? घरात शिरू शकाल एक वेळ, पण आयुष्यात नाही शिरू शकत। हे माझं आयुष्य आहे, माझं आणि माझ्या कुटुंबाचं, त्यात तुम्ही शिरलात शेजारी म्हणून। शिरला तरी सरळ आमची काहीतरी मदत करायला लागलात, जी मदत आम्ही मागितली सुद्धा नव्हती, त्यासाठी घरात येणं जाणं वाढवलं आमच्या। हे काय हेल्मेट का घातले तुम्ही? हा, कारण मला तुझी भीती वाटते। काय सध्या जसा पाऊस कधी पण पडतो ना, तसं तू मला कधी पण कानाखाली मारतेस। एक मिनिट, एक मिनिट प्लीज, तुम्हाला मारू नकोस। मला माहिती आहे दार उघडायला उशीर झालाय, पण म्हणून तुम्हाला कानाखाली मारणार? प्लीज असं करू नको, प्लीज प्लीज प्लीज, मला सारखं कानाखाली नको मारूस यार, प्लीज यार। तुम्ही किती बोलता आयुष्यात? मी कोण बोलतो? मी तुमच्या कानाखाली मारायला आले नाहीये, मी तुम्हाला सॉरी म्हणायला आलात। आज मी जे काही वागले त्यासाठी मनापासून सॉरी। मला ऐकू येत नाहीये ग, का तू मला कानाखाली मारायला आली आहेस असं म्हणतेस, पण मला सॉरी ऐकू येते? तेच म्हणाले मी, आय एम सॉरी।
पण सूर तसा वाटत नाहीये. सॉरी सॉरी. आय एम सॉरी. अच्छा सॉरी म्हणतेस का? पण तू सॉरी का म्हणतेस? तुझा काय दोष? दोष त्या दुकानदाराचा ज्याने सेम तसाच शर्ट बनवला, आणि दोष माझा पण की तसाच शर्ट मी घेऊन आलो. एक काम कर, तू माधवच्या सगळ्या शर्टचे फोटो मला पाठव. मी काय करतो, माझे सेम तसे सगळे शर्ट स्क्रॅप करून टाकतो. कारण काय, मला परत मार नाही खायचा ना. प्लीज मला आणखी लाजवू नका. मी खरंच मनापासून सॉरी म्हणायला आली. तुम्हाला याआधी खूप राग आला असेल ना माझा. मी खूप रोडली वागली आहे तुमच्याशी, पण माझं खरंच चुकलं. ऍक्च्युली मी अशी नाही आहे हो खरं म्हणजे, पण माधव गेल्यापासून सगळं आयुष्यच थांबलं माझं. कशाचं मन लागे ना, कुणाशीच बोलावं असं वाटे ना. आणि मग एक दिवस तुम्ही आलात आमच्या आयुष्यात, आणि तुम्ही असे सतत बोलत असायचा, सतत हसत असायचा. मग मला आधी वाटलं तुम्ही चोर आहात, नंतर वाटलं आगाऊ आहात. माधवने आणि त्याच्यामुळे मी गोड सोडलेला असताना तुम्ही मला खीर भरवायला आलात, आणि म्हणून त्या दिवशी मी कानाखाली मारली तुमच्या. आणि आज तर खरंच तुमची काही चूक नसताना मी तुम्हाला आय एम सॉरी. मी असं नको होतं करायला, कारण खरंच मी नसताना तुम्ही खूप केलं आहेत माझ्या घरच्यांसाठी, माहीसाठी, नैनासाठी, तातसाठी, माझ्यासाठी. हे काय होत, तुम्ही फ्रिज मध्ये कपडे ठेवता? हो, तुम्ही कपड्यात ठेवता का? मीच नाही, फक्त हे आमच्यासारखे जे नॉर्मल जग आहे ना अख्खं, ते सगळेजण आम्ही कपाटातच कपडे ठेवतो. आज तर फरक आहे ना. माझा कृष्ण आहे ना, तो निराळा होता. तो स्वतःचे नियम स्वतःच बनवायचा आणि मी तसा बघतो. तो मी फ्रीज मध्ये कपडे ठेवतो आणि या माझ्या कपाटात भाजी, लोणची, मसाले, पापड, दही, दूध सगळं इकडे. चकित झालीस ना बालिके? अगं दुर्योधन, दुर्योधन पण चकित झाला होता असाच पांडवांची मयसभा बघून. आणि ही माझे मयसभा आहे, इथे जे दिसत ते तसं नसत. एक मिनिट, तुम्ही विसरताय का की मी वकील आहे? खरं काय ते मी शोधून काढीन. यू मे प्रोसीड. आयुष्य खूप सुंदर आहे ज्यात तू आहेस. म्हणजे तू आहेस. आता तर दैवत मला रोज मिळाला ना, मी रोज कानाखाली घ्यायला तयार आहे. हो हो हो. पण मालिके हात बघत होता काय? अगं दे तर. खरंच जादू आहे तुझ्या हातात. हा एवढा चविष्ट दैवत बनवलास. मी असा दैवत पहिल्यांदा खाल्लाय. जिरे, मिरची, कडीपत्ता, खमंग फोडणी, आ हा 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 हा. वा 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 वा. नमस्कार करतो. थँक यू. हाच तो शर्ट आहे का ज्यावर माहीकडनं रंग लागला होता? मी हा धुवून तुम्हाला आणून देते. कशाला? अरे असं काय, मी छान धुते आणि परत आणून देते. फक्त आता येते, कारण आत्ताच आली आणि जरा खर्चांनाही वेळ द्यायचा. एक मिनिट,
एक गोष्ट राहिली. काय मैत्री?